नमस्कार, आजची वनस्पती आहे पिवळी कनेर। बऱ्याच वेळा आपण बागेभोवती या झाडांना पाहतो, पण ही किती विषारी आहेत याची कल्पनाही आपल्याला नसते। पिवळी कनेर ही सदाहरित वनस्पती ॲपोसायन्सी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव थेवेसिया पेरुवियाना किंवा थेवेसिया नेरीफोलिया आहे। ती मूळची मेक्सिको, मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथील आहे। भारतात ती रस्त्याच्या कडेला रस्ता दुभागण्यासाठी आणि शोभेची वनस्पती म्हणून बागांमध्ये मुद्दाम लावलेली आढळते। बिट्टी या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे। पिवळी कनेर 2 ते 3 मीटर उंच वाढते। तिची पाने 7.5 ते 12.5 सेमी लांब, रेषाकार, गर्द हिरवी, वरच्या बाजूने चकचकीत आणि टोकाला निमुळती होत गेलेली असतात। ती केशहीन असून त्यापासून दुधाळ विषारी चीक निघतो। फुले फांद्यांच्या टोकांना वल्लरीत येतात। फुले पिवळी व 5 सेंटीमीटर व्यासाची असून ती घंटेसारखी दिसतात। फुलांना देठ एखाद्या नलिकेसारखा असतो। फळ साधारण चौकोनी, लंबगोल व चपटे असून त्यात 2 ते 4 त्रिकोणी बिया असतात। पिवळ्या कनेरीची साल कडू असून रेचक असते। या वनस्पतीत थिवेटिन हे विषारी ग्लुकोसाइड असते। बकऱ्या व गुरे ही झाडे खात नाहीत, म्हणूनच अनेक बागांभोवती पिवळी कनेर लावतात। बियांपासून पिवळ्या रंगाचे तेल मिळते, ते फार धूर न करता जळते। ही कनेर खूपच विषारी आहे। कनेरीचा भाग चुकून पोटात गेल्यास सक्रियतेत कार्बनच्या गोळ्या अथवा चूर्ण दिल्यास विषाचा परिणाम कमी होतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।